बीड जिल्ह्यामधून हृदय पिळवटून टाकणारी एक घटना समोर येते आहे. शॉर्ट सर्किटनं लागलेल्या आगीत माय लेकीचा दुर्दैवानं होरपळून मृत्यू झालाय. या घटनेनं परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. बीडच्या माजलगाव येथे शॉर्ट सर्किटनं लागलेल्या आगीत माय लेकीचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना सकाळी समोर आली. ही दुर्दैवी घटना माजलगाव तालुक्यातील किटी आडगाव परिसरात घडली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून पुढील तपास आता पोलीस करत आहेत. सखुबाई फफाळ आणि त्यांची मुलगी शशिकला फफाळ असे मृत्यूमुखी पडलेल्यांची नाव आहेत. घरातील विद्युत शेगडीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं ही घटना घडली आहे. या दोघीही जणी घरात झोपलेल्या होत्या. यावेळी अचानक शॉर्ट सर्किटनं घराला आग लागली आणि या आगीत दोघींचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेनं आता परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते आणि घटनेची माहिती मिळताच माजलगाव ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आता ते पुढील तपास करत आहेत. काही कामं आटपून मायालेखी दोघीही विश्रांती घेत होत्या. दरम्यान ही आग लागल्यानं परिसरामध्ये खळबळ माजले. शॉर्ट सर्किटमुळं ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र आता ह्या आगीवर नियंत्रण आलं आहे. मात्र या नियंत्रणानंतर या दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते आहे. आपण ही दृश्य पाहतोय ती घरातली दृश्य आहेत. आग लागल्यामुळं संपूर्ण घर जळून राख झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर ही हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे आणि या घटनेमुळं आता समस्त कट्टी आडगाव या गावामध्ये आता शोकाकुल वातावरण तयार झालं आहे.